शेतकरी मित्रांना नमस्कार। लिप्स ग्रो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे। लिप्स ग्रो ऑर्गॅनिक ही कंपनी ही शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी टाकलेली कंपनी आहे। यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाईड आणि विविध प्रकारचे ऑर्गॅनिक कीटकनाशकं बनवत असतो आणि त्याचे शेतकऱ्यांना आपण माफक दरामध्ये सेवाती पुरवत असतो। तर बऱ्याचदा आता बुरशीजन्य आजार खूप आलेले आहे। बुरशीजन्य आजारामुळे महागडे बुरशीनाशक घेण्याची शेतकऱ्याची ऐपत पण नाही काही काही, कारण काही शेतकऱ्यांना खूप कमी जमीन असते आणि पिकापासून उत्पन्न कमी भेटतं, त्यामुळे ते तो खर्च परवडत नाही त्या बिचाऱ्यांना। तर मी एक शेतकरी, मी पण स्वतः एक शेतकरी असल्यामुळे मी तुम्हाला बोर्डो मिश्रण कसं बनवायचं, एक प्रभावी बुरशीनाशक कसं बनवायचं हे तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर पहिल्यांदा हे समजून घ्या की बोर्डो म्हणजे नेमकं काय। बोर्डोचा शोध हा एका रस्त्यालगतच्या पिकांची निरीक्षण करत असताना 1882 साली प्रोफेसर पी ए मिलाडेट यांनी लावलेला आहे। तर फ्रान्समध्ये केवडा रोगासाठी त्यांनी याचा बोर्डो आणि मोरचूद आणि कॉप हे चुना याचा त्यांनी मिश्रण करून ते द्राक्षावरती अप्लाय केलं होतं त्यावेळेस त्यांनी, म्हणजे तेव्हापासून त्याचा शोध लागलेला आहे। तर आता बोर्डो कसा बनवायचा, बोर्डो बनवण्यासाठी आपण 1 किलो चुना, मार्केटमध्ये 300 ग्रॅमचं पॅकेट भेटतं ते पण चालेल, आणि 1 किलो मोरचूद कॉपर सल्फेट ब्ल्यू कलरचा असते साधारणतः असे, अशा पद्धतीचं ते मिळेल तुम्हाला बोर्डो, ठीक आहे। आता हा बोर्डो बनवताना काय करायचं की 50-50 लिटर पाणी दोन्हीकडे घ्या, दोन्ही पाण्यामध्ये पाणी थंड असलं पाहिजे आणि थंड पाण्यामध्ये दोन्ही मिश्रण ठेवून द्या। फक्त जे कॉपर सल्फेट आहे ते एक उपरणं घ्यायचं, उपरणामध्ये ते टाकून त्याची गठोडं बांधायचं आणि ते पाण्यात ठेवून द्यायचं आदंतर किंवा असं हलवायचं, म्हणजे तो प्रॉपर मिक्स होतो आणि तो चुना पण प्रॉपर मिक्स होतो। पण जर आता हा बोर्डो तुम्ही मिक्स केलं, मिक्स केल्यानंतर काय करायचं, कॉपर सल्फेटमध्ये चुन्याची पाणी टाकायचं, कॉपर सल्फेटमध्ये चुन्याचं पाणी टाकल्यानंतर तो एका लाकडी काठीने ढवळायचं। पण एक ध्यानात घ्यायचं, हे बनवताना कुठलंही धातूचं भांडं घ्यायचं नाही, प्लॅस्टिक यूज करा, म्हणजे त्याचं इफिशियन्सी टिकून राहील। आता बोर्डो जो बनतो त्याचा पीएच हा खूप महत्त्वाचा विषय आहे। पाणी घेताना एक शारवट पाणी घेऊ नका, गोड पाण्यात बनवा, म्हणजे त्याचा पीएच येईल, 7 pH आपल्याला लागतो आणि 7 pH असेल तरच तो इफेक्टिव्ह होतो। मग pH तुम्ही कसा चेक करणार, तर pH तुम्ही लिटमस पेपरने चेक करू शकता किंवा तुम्ही एखादं तुमच्याकडे विळा असेल, विळ्याला घासून तुम्ही तो त्यामध्ये बुडवून ठेवा, त्याला कॉपर कलर जर आला तर आपला बोर्डो व्यवस्थित झाला, किंवा ते जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काय करा, लिटमस पेपर आणा, लिटमस पेपर बुडवून त्यामध्ये बघा, जर तो रेड कलरचा झाला ऑबियसली मिक्सचर अल्काईन झालेला आहे, मग ते न्यूट्रल बेसला आणण्यासाठी तुम्हाला चुन्याची निवळी त्यामध्ये मिक्स करावी लागेल आणि ती चुन्याची निवळी थोडी थोडी मिक्स करून लिटमस पेपर पण यूज करा, म्हणजे तो ब्ल्यू कलरचा झाला की समजायचं आपलं मिक्सचर जे आहे ते प्रॉपर झालेलं आहे। आता हा जो बोर्डो आहे, हा बोर्डो फवारण्या घ्यायच्या कशासाठी, बोर्डोच्या फवारण्या आंबा, केळी, डाळिंब, पपई ह्यासाठी चालतात, म्हणजे सर्व फळबागांसाठी बोर्डो तुम्ही घेऊ शकता। आणि साधारणतः बोर्डो कधी घ्यायचा, बुरशीजन्य आजार प्रिव्हेंटिव्ह म्हणून बोर्डो घेऊ शकता किंवा पावसाळ्यामध्ये घेऊ शकता। आता जीवाणूजन्य जर आजार असले काही, आता जसे लिंबामध्ये येतात, लिंबूमध्ये मे ते डिसेंबरच्या दरम्यान आजार येतो, तर तुम्ही त्यामध्ये बोर्डो घेऊ शकता, म्हणजे मे ते डिसेंबरच्या दरम्यान फवारणी घ्यायच्या प्रिव्हेंटिव्ह। सीताफळामध्ये सुद्धा सध्या बॅक्टेरियल ब्लाइट आलेला आहे नवीन, तेलकट डाग पडतात सीताफळावरती, तुम्ही त्यामध्ये सुद्धा बोर्डो यूज करू शकता। आणि भाजीपाल्यासाठी बोर्डो घेताना हा 0.5% घ्यायचा हे ध्यानात घ्या, कारण भाजीपाल्यासाठी 1% बोर्डो चालणार नाही। धन्यवाद।